नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण सध्या पाहत होतो, सध्यामध्ये ऑलरेडी 2 व्हिडिओ मी अपलोड केले आहे. तर हा पार्ट 3 आहे प्रकरण पहिल्याचं. लक्षात ठेवा, प्रकरण पहिल्याचं आहे हे लक्षात ठेवा. आणि मी आधी व्हिडिओ पहा, नंतर लिहित बसा किंवा स्वाध्याय सोडवत बसा, कारण व्हिडिओमध्ये काही फॉल्ट झाले असतील ते मी या ठिकाणी रिपीट करत असतो आणि क्वेश्चन कसे लिहायचे याच्याबद्दल सांगत असतो. माझ्या रायटिंगमध्ये किंवा माझ्या टायपिंगमध्ये वेळेस काही वेळेस चूक होऊ शकते, त्यामुळे ते सुधारून घेणे हे तुम्हाला अपेक्षित असते. त्यामुळे आधी तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्या. ओके, तर आपण स्टार्ट करूयात. प्रश्न 7वापर्यंत आलता. प्रश्न 7वामधील 3, 4, 5 आणि 8वातील 1, 2 या गोष्टी, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि मागचे 2 व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. ओके, तर जाऊयात आपण. आधी मी वाचतो, काही चुका झाल्या असतील कसे लिहायचे किंवा काही माहिती मी यातून देण्याचा प्रयत्न करतो. आधी तुम्ही व्हिडिओ पहा, नंतर लिहित बसा किंवा एक्सरसाइज सोडवत पाठ करत बसा. ओके, तर तिसरा आहे तर्कसंगत व्यक्तीचे काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ओके, तर आधी तुम्हाला या ठिकाणी पुढील प्रमाणे आहे हे तर्कसंगत व्यक्तीचे वैशिष्ट्य असं लिहा, त्यामुळे उत्तर तुमचं चांगलं वाटेल आणि खाली उत्तर आहे असं तपासणाऱ्या शिक्षकाला देखील कळेल. ओके, तर अल्बर्ट एलिस यांनी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती स्पष्ट करताना तर्कसंगत व्यक्तीचे काही वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत, ते पुढील प्रमाणे. ओके, तर पहिलं आहे स्व आवड. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, तर माझ्या टायपिंगमध्ये स्वल्पविराम वगैरे नाही आहे कुठं. ओके, फक्त शेवटी पूर्णविराम एवढं आहे, त्यामुळे स्वल्पविराम आतमध्ये मी न वापरल्यामुळं त्याबद्दल माफी मागतो. आणि तुम्ही जर वापरा या ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती. ओके, तर स्व आवड आणि सामाजिक आवड यांच्यामध्ये स्व आवडी सांभाळा आणि इतरांच्या आवडी ओळखा, तेच तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीचे जणू घोषवाक्य आहे. तर्कसंगतीचे विचार करणाऱ्या व्यक्ती स्वतःसाठी चांगले काय आहे हे समजू शकतात. अशा व्यक्तींना त्यांचा कशामुळे विकास होऊ शकते याची जाणीव असते. ओके, हा फर्स्ट आहे. सेकंड, स्वनिर्देशन. तर्कसंगतीचे विचार करणाऱ्या व्यक्ती स्वतःची जीवनाची जबाबदारी स्वतः स्वीकारतात. तर्कसंगत व्यक्ती इतरांकडून अवास्तव्य अतिरेकी स्वरूपाच्या आधाराची किंवा मदतीची अपेक्षा करीत नाही. तिसरा आहे सहनशीलता. तर्कसंगत विचार करणारे लोक सहनशील असतात. स्वतःपेक्षा वेगळे असणारे मित्रांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असते. म्हणजेच सहनशीलता चुका करणे हा स्वतःच्या व इतरांच्या अधिकार आहे असे ते मान्य करतात. ओके, पुढे जाऊयात. त्याच्यातलंच म्हणजे तिसरामधीलच हा चौथा आहे ओके, लवचिकता. तर्कसंगतीचे व्यक्तीचे विचार व वर्तन यात लवचिकता आढळते. लवचिकता पुढे 2 टिंब आहेत हे लक्षात ठेवा. ओके, तर लवचिकतामध्ये आपण पाहूया तर्कसंगतीचे व्यक्तीचे विचार व वर्तन यात लवचिकता आढळते. परिस्थितीनुसार व आवश्यकतेनुसार ते स्वतःचे विचारात व वर्तनात सकारात्मक स्वरूपाचे बदल करतात. अशा लोकांचे विचार आणि वर्तन लवचिक व पूर्वग्रहविरहित असतात. ओके, लवचिकतेपुढे 2 टिंब आहेत हे लक्षात ठेवा, म्हणजे लवचिकतेचा पुढचा भाग आहे तो. त्यानंतर स्वमान्यता आणि स्वजबाबदारी. तर्कसंगत व्यक्ती स्वतःचे विश्वविचार श्रद्धा विश्वास आहे पाय ठिकाणी विश्वास श्रद्धा भावना वर्तन गुणदोष पूर्णपणे स्वीकारतात. स्वतःची किंमत करून किंवा इतरांमध्ये स्वतःला सिद्ध करून स्वतःला न स्वीकारता या व्यक्ती जसे आहे तसे स्वतःला मान्य करतात. ओके, सभा हे आनंद व समाधान. यामध्ये डॉक्टर अल्बर्ट यांच्या मध्ये तर्कसंगत हे वैयक्तिक तत्वज्ञान असून त्यांच्या मदतीने तर्कसंगत व्यक्ती आनंदाने व समाधानाने जीवन व्यतीत करतात व जीवनातील ध्येय पूर्ण करतात. ओके, तर पुढे पाहूयात आपण. चौथा आहे सहसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा. सहसंबंधाचे प्रकार पुढील प्रमाणे. या ठिकाणी पुढे जे काही डॉट आहे ते तुम्ही देऊ नका वाटल्यास. ओके, डायरेक्ट आन्सर लिहून किंवा जो काही बाण असेल तुमचं ते काढून पुढे संबंधाचे प्रकार पुढील प्रमाणे असं लिहून खाली लिहा. ओके, सहसंबंधाचे प्रकार. तर त्याच्यातील अ आहे धन सहसंबंध आणि दुसरं या ठिकाणी आहे ऋण सहसंबंध. आता धन सहसंबंध पाहूयात.
पहिला आहे अर्थ, त्याचा अर्थ जेव्हा दोन चलामध्ये एकाच दिशेने म्हणजे दोन्ही चलात वाढ किंवा दोन्ही चलात घट बदल होतो तेव्हा तो दोन चलामध्ये धनसंबंध असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा आहे मूल्य. धन सहसंबंधात सहसंबंध गुणांकाचे मूल्य 0.00 ते प्लस 1.00 या दरम्यान असते. उदाहरणार्थ सर्व प्रत्याहन गुणांत यात धनसंबंध असतो म्हणजेच सरावाचे प्रमाण वाढल्यास प्रत्यावहन गुणांक वाढतो, या उलट सरावाचे प्रमाण कमी झाल्यास प्रत्यावहन कमी होतो. ओके, हे उदाहरण तिन्हीला आहेत का, म्हणजे धन, ऋण आणि शून्य. ओके, तर पहिला आहे अर्थ ऋण सहसंबंधाचा. जेव्हा दोन चलामध्ये विरुद्ध दिशेने म्हणजे एका चलत वाढ एका चलात आहे पाया ठिकाणी एका चलात वाढ व दुसऱ्याच्या घट किंवा एका चलात घट व दुसऱ्या चलात वाढ बदल होतो तेव्हा त्यात दोन चलामध्ये घेऊन संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा आहे मूल्य. ऋणसंबंधित गुणांकांचे मूल्य 0.00 ते मायनस प्लस मायनस 1.00 या दरम्यान असते. उदाहरणार्थ व्यायामाचे प्रमाण व शरीरातील मेदाचे प्रमाण व्यस्त सहसंबंध असतो म्हणजे या उलट मधील प्रमाण जास्त असल्यास सॉरी या ठिकाणी मधील नाही तर मदाचे प्रमाण आहे पा जास्त असल्यास शरीराचे मदाचे प्रमाण कमी असते. या उलट व्यायामाचे प्रमाण कमी असल्यास शरीरातील मेदाचे प्रमाण जास्त असते. ओके, तर तिसरा आहे शून्य सहसंबंध. आता चौथा सहसंबंधाचे प्रकार स्पष्ट करामधील हा तिसरा आहे पा. ओके, अर्थ पहिला आहे जेव्हा एकाच चलातील वाढ किंवा घट दुसऱ्यांच्याही कोणताही लक्षणीय बदल घडून आणत नाही तेव्हा त्या दोन चलामध्ये शून्य सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. मूल्य शून्य सहसंबंधात संबंध गुणकारीचे मूल्य शून्य असते. त्याचं उदाहरण जरी पाहत उंची व बुद्धिमत्ता या शून्य सहसंबंध असतो म्हणजे जेवढी उंची जास्त किंवा कमी तेवढी बुद्धिगुणांक जास्त कमी अशा प्रकारचा संबंध आढळून येत नाही. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात शास्त्राची वैशिष्ट्ये किंवा या ठिकाणी शास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न आहे. तर शास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत पण यामध्ये पहिला आहे समप्रमाणात पुरावा. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे आलेल्या अनुभवातून केलेले माहितीचे संकलन म्हणजे समप्रमाणात पुरावा होय. शास्त्रात समूह प्रमाण पुराव्यांचा आधार एक माहितीचा अभ्यास करून त्याचा अर्थ लावला जातो. शास्त्रोक्त ज्ञान समप्रमाणात पुराव्यांच्या आधारित असते. दुसरा कोणताही संशोधक संशोधनाच्या पुनरावृत्ती करून शास्त्रोक्त विज्ञानाच्या सत्तेची भविष्यात पडताळणी करू शकतो. वस्तुनिष्ठता दुसरा आहे. शास्त्र एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करते तर त्याकडे स्वतःच्या अपेक्षाप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्याचा स्वीकार करता येणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. शास्त्रीय पक्षपातीपणा पूर्वग्रह विश्वास यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठता होय. यानंतर पाहत शास्त्रात पक्षपातीपणापुढे पूर्वग्रह स्वल्पविराम आहे. विश्वास स्वल्पविराम इच्छा मूल्य पसंत इत्यादी या ठिकाणी स्वल्पविराम आहे पण व्यक्तिगत बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टिकोनातून संशोधन केले जाते. तिसरा पाहत शास्त्रोक्त कारणाभाव परिवर्तनकामधील कारणभाव शोधणे हा शास्त्रोक्त हेतू असतो. शास्त्रोक्त अभ्यासात संशोधक सर्व बाह्य परिवर्तकावर नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा परतंत्र परिवर्तकावर होणारा परिणाम अभ्यासतो. ओके, त्यानंतर खालचा पद्धतशीर विश्लेषण आता संपलं. ओके, पाचवा पद चौथा पाहत आधी पद्धतशीर विश्लेषण शास्त्रात एखाद्या घटकाचा शास्त्रोक्त अभ्यास करणारी पुढील पायऱ्यांचा क्रमावर अवलंब केला जातो. संशोधनाची समस्या निश्चित करणे हे पायऱ्या आहेत पा. पहिला आहे संशोधनासाठी समस्या निश्चित करणे, गृहितके मांडणे, माहितीचे संकलन करणे, माहितीचे विश्लेषण करणे, सार्वत्रिक नियम शोधणे आणि पूर्वकथन करणे हे तुमच्या पुस्तकामध्ये जाऊन पाहू शकता. ओके, तर पाचवा आहे
पडताळा दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रसिद्धी घेता येणे म्हणजे पडताळा होय. या ठिकाणी त्याची व्याख्या संपली पा. पडताळणीमुळे या ठिकाणी पडल्यामुळे झालं आहे, पडताळणीमुळे आहे पा. शास्त्रोक्त माहितीच्या विश्वासनीयतेचे खात्री पडते व त्याद्वारे शास्त्रोक्त सिद्धांत मांडणे शक्य होते. ओके, या ठिकाणी सहावा आहे पा. मी पाचवा डबल वेळा चालला आहे. सहावा आहे पूर्वकथन शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते. पूर्वकथनाचा हा भाग आहे पा. पूर्वकथन हे आहे पॉईंट मेन. शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते. संशोधन एखाद्या घटकाचे केवळ वर्णन करत नाही तर घटकाचे स्पष्टीकरण व त्या अनुषंगाने पूर्वकथन हे करतात. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यातील कामगारांच्या अनेक समस्या असतील व ते समाधानी असतील तर ते संप करू शकतात असे पूर्वकथन करता येते. ओके, त्यानंतर पुढे पाहूयात. तुम्ही किती तर्कवादी आहात? आता हा प्रश्न तुम्हाला नवीन आहे. ओके, अकरावीला नव्हता वाटतं तर नवीन सिलेबसामध्ये हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असेल प्रत्येकी. ओके, आणि छोटासा असेल प्रश्न. तुम्ही यामधून काय शिकलात त्याचा मेन पॉईंट लिहायचा असतो. आता याद्वारे आपण पाहूयात. ओके, असं आहे पा क्वेश्चन. तुम्हाला वरती दिसेल आन्सर असा, एवढंच आन्सर आहे तुमच्यासाठी. खूप मोठं काही नाही पा. ओके, 2 मार्कासाठी वगैरे असेल. पाहूयात. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील तुमच्यातले सर्वात प्रभावी व सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य कोणते ओळखा. आता तुम्ही तर्कसंगतीच्या वैशिष्ट्यामध्ये जाऊ शकता. आता मी या ठिकाणी माझं मत मांडलेलं आहे, तुमचं देखील त्या ठिकाणी मत असू शकतं. ओके, हेच कॉपी करू नका. वैयक्तिक सर्वांच्या मते वेगळे असतात पा. ओके, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील माझ्या सर्वात प्रभावी वैशिष्ट्य स्वनिर्देश आहे असे मी लिहिले. हे माझं स्वनिर्देश वैशिष्ट्य आहे पा. ओके, तुमचं जे काही वैशिष्ट्य असेल तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. दुसरं आहे आता या ठिकाणी प्रभावी सांगितलं तर खालच्या ठिकाणी सर्वात कमी प्रभावी असलेला आहे लवचिकता पा. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी स्पष्ट केलेला आहे पा. या ठिकाणी स्पष्ट केलेल्या तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील माझ्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्य ते म्हणजे लवचिकता. ओके, एवढंच उत्तर आहे. हे अ आणि आ हे उत्तर आहे, हेही लक्षात ठेवा. ओके, हे 2 गुणांसाठी असेल तुमच्यासाठी. त्यानंतर दुसरा आहे तर्कसंगत व्यक्तीच्या वैशिष्ट्यामधील तुमच्यातील सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्यांचा विकास होण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल. या ठिकाणी आहे माझ्यासाठी सर्वात कमी प्रभावी वैशिष्ट्यांचा विकास होण्यासाठी मी 2 उपाय करेन असं मी लिहिलो. तुम्ही देखील लिहा, म्हणजे तुमचे जे काही मत असेल हे फक्त तुमचे जे काही नॉलेज आहे हे त्याला एक वेगळा आयाम देण्यासाठी किंवा तुम्ही किती टक्के पाठ केला आहेत आणि त्याच्यावर तुमचा डिफेंड किती आहे याच्यावरून, म्हणजे तुमचं जो काही स्वअध्ययन आहे तो चांगल्या पद्धतीनं आहे की नाही हे या उदाहरणावरून समजून येते पा. तुम्हाला पॉईंट देखील लक्षात ठेवायचे आहेत, वैशिष्ट्य देखील माहिती असले पाहिजे, कारण या ठिकाणी वैशिष्ट्य विचारतात डायरेक्ट. ओके, या वैशिष्ट्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी मी असं आहे हे देखील लिहिता आला पाहिजे. रट्टा मारून काही फायदा नाही. ओके, या ठिकाणी समजून घेणे हे देखील गरजेचं आहे. वाटल्यास तुम्ही माझे व्हिडिओ देखील पाहू शकता मागचे, म्हणजे टीचिंग केलेले. तर त्याच्यातील मी पहिलं लिहिलं आहे विचारात आणि वर्तनात सकारात्मक बदल होण्यास अडथळा ठरणाऱ्या कारणांचा शोध घेणं. तर माझं जे की विचार आणि वर्तन आहे त्यांचं एक सकारात्मक बदल करण्यासाठी मी एक कारण शोधेन असं मी या ठिकाणी लिहिलं आहे. तुमचं जे काही असेल ते तुम्ही वैशिष्ट्य लिहू शकता. ओके, दुसरं आहे विचारात वर्तनात लवचिकता आणण्यासाठी स्वयंसूचना तंत्राचा वापर करीन. म्हणजे यामध्ये विचार आणि वर्तनामध्ये लवचिकता आणण्यासाठी म्हणजे स्वतःला एक संदेश घेईन पा असं मी लिहिलं आहे. व विचारात वर्तनात लवचिकता दिसून आल्यास त्या विषयाची नोंद ठेवीन व त्याद्वारे स्वतःला प्रोत्साहित करेल. ओके, किंवा करेन अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला आवडले असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक तर दाबा, त्यानंतर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. हा नवीन यूट्यूब चॅनल आहे, मला लवकरात लवकर सबस्क्रायबर्स 1000 पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे सर्वांकडून तुम्ही देखील सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्ही देखील करा. ओके.
तुमच्यासाठी एवढं टायपिंग वगैरे करतो हे फक्त तुमच्यासाठी आहे. हे बघा, हे सर्व जे काही टायपिंग आहे मला करावं लागतं, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल कष्ट तर असतोच. त्यामुळे तुम्ही तर फक्त तुम्हाला सबस्क्राईब एवढंच करायचं आहे. ओके, त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.